आई काय मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं तुझ्याशी. नाग्या मला खूप काम आहे, प्लीज मला ही यादी तयार करायची, मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नकोस. मला काहीतरी खरंच महत्त्वाचं बोलायचं. तुला ना खूप दिवसात ना मार बसला नाही, तर जाऊ अभ्यासाला बस जा. आणि हे बघ, तुला भूक लागली आहे का? हा, समोरच्या कपाटामध्ये चिवडा आहे, तो घे आणि खा. ही यादी ना मला लवकरात लवकर पूर्ण करायची, प्लीज. हा जा जा. अगं आई ऐक ना, मला सिरियसली काहीतरी बोलायचंय आणि मला जे काय बोलायचंय ताईच्या लग्नासंदर्भात आहे, त्यामुळे प्लीज हे सगळं बाजूला ठेव आणि माझं ऐक. बोल काय बोलायचंय. मला असं वाटतं की आपण खूप घाई करतो या सगळ्याची. म्हणजे? अरे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे नीतूचं लग्न 100 दिवसाच्या आत व्हायला पाहिजे, हे माहित आहे ना तुला? हो हे बघ, म्हणजे अजून आपल्याकडे काही दिवस आहेत ना, मग आपण थांबूया ना हे सगळं. थांबूया काय म्हणायचं तुला? म्हणजे आपण त्याच्यासाठी दुसरा मुलगा बघूया ना, तो साईराज नको ग, तुम्हाला आवडत नाही आणि पटतही नाही. नाग्या हे बघ, तो साईराज चांगला माणूस नाहीये ग, त्याने आपल्याला किती त्रास दिला माहितीये ना तुला, कसे विसरता तुम्ही? आणि मला असं वाटतं की आपण ताईच्या लग्नासंदर्भात पुन्हा एकदा ब्रेनस्टॉर्मिंग करावं, म्हणजे पुन्हा एकदा विचार करावा. आणि डोंट वरी, तुला जर बाबांची बोलायची भीती वाटत असेल ना, मी बोलतो बाबांशी. नाग्या मूर्खासारखं बोलू नकोस, स्वतःच्या बहिणीचं ठरलेलं लग्न मोडतोयस तू? अरे आधीच एकतर किती मुश्किलीने लग्न ठरले आणि त्यात आता कमी दिवस असताना तू जर हे लग्न मोडलंस ना, तर अरे आपली नीतूची किती बदनामी होईल, कोण करेल तिच्याशी लग्न? अगं म्हणून काय तू साईराज? नाग्या साईराजने या आधी काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचा पश्चाताप म्हणून त्याने बाबांचे पाय धरून माफी मागितली. आणि असा मुलगा जर आपल्या नीतूला पसंत करत असेल, त्याने स्वतःहून मागणी घातली, तर मी आणि तुझे बाबा त्याला का नकार देऊ? सांग ना. बास झालं, हे बघ काळजी करू नको, जे होईल ते चांगलंच होईल. आणि प्लीज नीतूच्या लग्नामध्ये खोडा घालू नकोस. आणखीन एक गोष्ट, हे जे काही तू सगळं बोललायस ना ते माझ्यासमोर बोललास ठीक आहे, पण जर कुणासमोर बोललास तर माझ्यासारखी वाईट कुणी नसेल. जा आता. ऑफिस स्टाफ गणोरकर सरंजामे गायकवाड पवार. काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखर पुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्रवाणी दिसता आज दोघ. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय का? मी कधी स्वप्नात? मी तू प्लीज अगं, मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय ते जरा असं इथे. ओके